नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी या विषयांतर्गत वाक्प्रचार या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. भाषा भाषा ही मानवाला लाभलेली अमूल्य अशी देणगी आहे. मानव आपले विचार, आपल्या भावना, आपला राग, आपला आनंद हे भाषेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो आणि म्हणून भाषा ही आपल्यासाठी अभूतपूर्व असे वरदान ठरत आहे. त्यातल्या त्यात मराठी भाषा ही इतर भाषांपेक्षा वेगळी व वैविध्यपूर्ण आहे. मराठी भाषा ही अनेक अलंकाराने सजलेली आहे. मराठी भाषेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द असो, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द असो, वृत्त असो व अलंकार असो, म्हणी व प्रचार असो, या सर्वांनी मराठी भाषा ही समृद्ध होत गेलेली आहे. अशाच अनेक अलंकारांपैकी आज आपण वाक्प्रचाराविषयी माहिती पाहणार आहोत. आपण नेहमी बोलत असताना वाक्प्रचाराचा वापर करत असतो. कळत नकळत आपल्या तोंडून अनेक वाक्प्रचार निघत असतात. पहा, एखादा व्यक्ती आपल्याला खूप आनंदी दिसला तर आपण सहज म्हणतो, अरे वा, आज तुझा चेहरा चांगला फुललाय. किंवा खूप भूक लागली तर आपण म्हणतो, आज माझ्या पोटात कावळे कावकाव करत आहे. एखाद्या गोष्टीत आपल्याला यश प्राप्त झालं तर आपण म्हणतो, आज माझ्या आनंदाला सीमा ओढलेली नाही किंवा माझा आनंद हा गगनात मावेनासा झालाय. तर अशा प्रकारे आपण आनंद गगनात मावेनासा होणं, आनंदाला सीमा न उरणं, चेहरा फुलणं, पोटात कावळे कावकाव करणं यासाठी वाक्प्रचार बोलताना वापरत असतो. अशाच या वाक्प्रचार या घटकाविषयी आपण अधिक माहिती पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.